जय शिवराय। सगळ्यात महत्त्वाचं आत्ता लाईव्ह आलोय। मला बऱ्याच पत्रकारांचे फोन आले का आमच्या चॅनलला तुम्ही बाईट द्या, आमच्या चॅनलला बाईट द्या, तुम्ही तुमचं मत मांडा। तर माझं वैयक्तिक मत होतं का मी फेसबुकला माझं पहिल्यापासून मी 5 वर्षापासून जे पेज चालवत आलोय तर त्याच्यावरच मी माझं मत मांडल। कारण का 4 महिने झालं प्रत्येकाने आपलं आपलं मत मांडलेलं आहे आणि आजही सांगतो का लोकांना असं वाटत असेल का ह्याचं आता सगळं संपलेलं आहे, तर असं काय नाही। लोकांनीच मला हा लाईव्ह करायसाठी भाग पाडलं का आमचं तुमच्याबद्दल चांगलं मत आहे, पण अजून असे असंख्य लोक आहेत का तुमचं काम ज्यांनी जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांना या उत्तराची अपेक्षा आहे। तर एक छोटंसं कारण झालं आणि त्या कारणापासून मला अटक झाली। पहिला एक गुन्हा दाखल झाला, दुसरा गुन्हा दाखल झाला, 4 गुन्हे माझ्यावर दाखल झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस गुन्हे दाखल होत होते तर मला रात्रीच्या टायमाला अटक झालेली, त्याच्यामुळं मी माझं मत मांडू शकलो नाही। आणि त्यावेळेस मला पहिली खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेली रात्रीच्या टायमाला आणि दुसऱ्या दिवशी मग जसं जसं मला कळायला लागलं गुन्हे दाखल होत आहेत आणि त्याच्यामध्ये घरच्यांनीच गुन्हा दाखल केला तर सगळ्यांना वाटलं का बाबा नाही का लईच वाईट माणूस आहे हा आणि याने असं कसं काय केलं। तर सगळ्यात महत्त्वाचं एवढा जर वाईट असतो तर कमीत कमी हे कामाच्या आडून तरी मी कोणासोबत वाईट वागलो नसतो। आणि आजही सांगतो कोणाला मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही किंवा काय नाही, आत्तासुद्धा काम मी पुन्हा स्टेशनला होतो, पुन्हा स्टेशनला गेलो मी, 2 दिवस झालं मी आलो आहे, माझ्या मनात आजही काम करायची इच्छा आहे आणि इथून पुढेही राहणार आहे। पुन्हा स्टेशनला गेलो मी म्हणलं का बाबा आता घरी पेशंट द्यायचे, हे किती दिवस सहन करायचं, मी काम करायचं करायचं, रात्रंदिवस कष्ट करायचे, काही विरोधक असतील त्यांनी उठायचं, काहीतरी वेगळंच काहीतरी कर, आता या वेळेस काहीच भेटलं नाही। तर घरच्यांना यांनी सोबत घेऊन माझ्याबरोबर राजकारण केलं, ठीक आहे त्यांना त्रास माझ्याकडून भरपूर झाला असेल, पण त्यांना मी काही उत्तर देणार नाही व्हिडिओमधून। कारण का त्यांनी त्यांचं मत मांडलं, कोणाला किती योग्य वाटलं कोणाला किती अयोग्य वाटलं हे त्यांचं त्यांना माहिती। कारण का त्या व्हिडिओमध्ये फार खाण्यापासून तर फार सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, मग किती खऱ्या किती कोट्या, मी दारू पितो मी हे करतो आणि त्याच्यात मी मान्य करतो का आयुष्य जगत असताना एखादी चूक माणसाकडून घडू शकते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आज काही गोष्टी घडत असतात, थोडासा वादविवाद होत असतो, पण त्याला एवढी हवा भेटली का फार विशेष ठेवायचं नाही काय। आणि त्याच्यामध्ये मग सगळ्या जेवणाच्या गोष्टी काढल्या, माझा एक फोटो व्हायरल केला त्याच्यामध्ये, तर तो फोटो त्या फोटोवरून माझं कळेल माझा आत्ताचा चेहरा कसा आहे आणि त्या फोटोमध्ये बघा तो चेहरा कसा आहे, फोटो कधीचा आहे काय कशाची शहाणी शकली नाही, पण सगळं पूर्वनियोजित यांचं महिनाभर जे काही चाललं होतं यांनी त्या सगळ्या याला महिन्यात यांनी उत्तर दिलं। एक असं नाही का आत्ता झालंय मग अक्षय कोरडे नाही का लय त्रास दिलाय, एकही माणूस असा पुढे आला नाही का बाबा मी त्याच्याबरोबर काय अन्याय केलाय, आज मी एवढ्या लोकांबरोबर फिरतो, घरातल्या काही गोष्टी सांगितल्या। आज काम करत असताना शिवरून या प्रतिष्ठानचं काम करत असताना 5 वर्षामध्ये कमीत कमी 10 ते 20 हजार लोक घरी येऊन गेले, 20 हजार लोकांमध्ये कोणालाही कधी चुकीचा आहे अक्षय किंवा अक्षय बोराडे आज रोज नाही म्हणलं तरी 50 लोकांना रस्त्यावर भेटत असतो, याचं काय गैरवर्तन वाटलेलं नाही, पण जे दाखवायचा प्रयत्न केला कारण का हा बोलू शकत नाही हे सगळ्यांना माहीत होतं। आणि राहिला विषय पोलिसांचा तर पोलिसांनाही मी सगळं सहकार्य केलं, मी माझ्या पद्धतीने माझी जी बाजू होती ती त्यांच्यापर्यंत मांडलेली, त्यांनी काम पाहिलेले आणि पोलिसांनाच आपशी धरून मी या कामाची सुरुवात केली होती, त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या प्रकारे त्यांनी तपास केला। आणि सगळ्यात महत्त्वाचं मला देवावर विश्वास आहे, मला महाराजांवर विश्वास आहे, आज मी एवढ्या 5 केसमधून माझा कमीत कमी 3.5 महिन्यामध्ये जामीन झाला। तर हे जर गुन्हे खरे असते तर सगळ्यांना माहिती ज्या न्यायालयीन बाबी आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे का न्यायालयीन बाबीला किती टाईम लागतो आणि मी 3.5 महिन्यात जर
या पाच गुन्ह्यांमधून जर मी बाहेर आलोय तर त्याच्यात किती खरं असेल, त्याच्यात किती खोटं असेल, माझ्याकडे सांगितलं हा बंदुकी वापरतो, हा हे करतो, हा ते करतो, म्हणजे जेवढं माझी बदनामी करण्याचा प्रयत्न यांना वाटलं का बाबा करता येईल आपण ती त्या व्हिडिओच्या माध्यमातून करू. आणि बरोबर हे सगळं झालं, मला अटक झाली रात्रीच्या टायमाला, सगळे मीडिया वगैरे हे ते चार चार पाच पाच गाड्या तिकडे घरी जात होत्या. तर माझं एक म्हणणं होतं का त्यावेळेस तुम्ही पत्रकारांनी किंवा बाकीच्यांनी घरच्यांना पण विचारायला पाहिजे होतं का बाबा याच्या घरच्यांचं काय मत आहे किंवा याच्या इथल्या माणसांचं काय मत आहे. माझ्या इथल्या एका माणसाची बाईट घेतली ज्याचा पाय अक्षरशः सडला होता, अख्ख्या पायात किडे पडलेले. त्या माणसाला मी मनसर स्टँडवरून घरी घेऊन गेलो. त्या माणसाचा 50,000 रुपये खर्च करून सिद्धी हॉस्पिटलला, मनसरला सिद्धी हॉस्पिटलला खर्च केला. डॉक्टरांनी काय खर्च त्यांच्या पद्धतीने 1,00,000 रुपये खर्च सांगितलेला, त्यांनी त्यांच्या प्रकारे सहकार्य केलं. मी थोडे पैसे घातले, त्या बाबांचा पाय कापायला लागणार होता, तो पाय कापून दिला नाही, त्या पायाचं ऑपरेशन करून घेतलं. आणि त्या बाबाची बाईट घेतली का माझ्या घरी भरपूर आहे असं सांग, आणि यांनी मला बळज डांबून ठेवले. बळज डांबून ठेवले म्हणजे मला काय लयच फायदा होता का याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांपुढे याच गोष्टी सगळ्यांपुढे पसरवलेल्या आहेत का हा किंडे विकतो, हा हे करतो, हा ते करतो, याच्या या मर्सिडीज गाड्या आहेत, BMW गाड्या आहेत, भरपूर यांनी काय घेऊन ठेवले. काही या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्यांच्या परीने सगळा तपास केला. आणि मला एक वैयक्तिक वाटत होतं का पोलिसांना जरी काय वाटत असेल तर ते एका खऱ्या माणसावर अन्याय करणार नाही. थोडी भीती पण वाटत होती का काय होतंय राजकारण आहे काय नाही, पण त्यांनी त्यांच्या परीने सगळा तपास व्यवस्थित केला आणि माझ्यावर अन्याय होऊन दिला नाही. त्यांनी जे काय त्यांचं मत होतं ते त्यांनी न्यायालयात मांडलं. आणि मला न्यायालयाने मला खरा या 4 महिन्यामध्ये म्हणजे 3.5 महिन्यामध्ये जामीन देऊन म्हणजे निर्दोष झाल्यासारखंच आहे का जामीन दिलाय आणि मला याच्यामधून बाहेर काढले. आणि मी परत आज या लोकांच्या सेवेसाठी आलो. पण सगळ्यात महत्त्वाचं लोकांना एक वाटते का बाबा हले द्याखावा करतोय, द्याखावा जर करायचं असता तर मी एवढं घरदार कामाला लावून आणि घरापाशीच मी सगळं रात्रंदिवस कष्ट करून हे उभं केलं नसतं. कुणी सांगितलं नाही आजपर्यंत मी पाहतोय. आणि मला त्याच गोष्टीचं वाईट वाटतंय का भरपूर माझ्याबद्दल जेवढी निगेटिव्हिटी पोहोचवता येईल तेवढी पोहोचवली, पण कुणीच म्हणलं नाही आजपर्यंत का अक्षय बोर्डे घरातल्यांनी पण सांगितलं नाही. घरातल्यांनी सांगितलं हा मटण बनवतो, हा मटण आणतो. अरे मी मटण आणायचो, मी खातो पण मटण. दारूचा विषय राहिला तर कुणी सांगावा हा किती दारू पितो. आमच्या जुन्नरमध्ये जेवढे बार असतील ना वैयक्तिक बारवाल्यांनी कधी व्हिडिओ बनवून सांगावा का हा दारू पितो, हा काय करतो. या सगळ्या खोट्या गोष्टी यांना ज्या सांगायच्या होत्या यांनी या सांगितल्या. घरातलं मटणाचं सांगितलं, बारीक बारीक गोष्टी यांनी सांगितल्या, पण हे नाही सांगितलं का अक्षय या लोकांच्या कपड्यांसाठी 1200 रुपयाची पावडर वापरतो, हे कोणी सांगितलं नाही. त्यांना कपडे घालायला त्यांचे दाढी केस कटिंग त्याचा भाऊ करतो, तो स्वतः करतो. हा दाढी कटिंग करायचो यांनी सांगितलं, फक्त ती फक्त हे तिथं लोकांची दाढी केस करतात. पण मग हे जे लोकांच्या बाकीच्या दाढी केस कटिंग होत होते हे ऑटोमॅटिक होत होत्या, ह्यांना कुठून तरी नाही तर मी यांच्याच हातात स्वतः वस्तारा द्यायचो आणि यांना म्हणायचो तुम्ही दाढी केस कटिंग नख तुम्ही कापून घ्या. तर यासाठी कष्ट केलेलं किराण्याची सोय असेल. सगळ्यांनी पाहिलंय लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्या लोकांना काही कमी पडून दिली नाही. कुठेही म्हणलं नाही का बाबा अडचण आली लॉकडाऊन येईल मोठं. लॉकडाऊनमध्ये सुद्धा सगळ्यांचा विरोध असताना लोक म्हणायचे तुमची काळजी घ्या, तरी सुद्धा लॉकडाऊनमध्ये पेशंट मी उचलून घरी घेऊन जायचो का तर आपल्याला त्या कामामुळे इज्जत आहे. आणि त्या कामाचा मी कधी दुरुपयोग केला नाही आणि इथून पुढेही करणार आहे. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी का ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आणि आजही सांगतो 4 महिने झालं माझा नंबर बंद होता, पण लोकांचे अजूनही मला फोन करायचे प्रयत्न आहे. आणि जसं त्यांना कळालं का अक्षय आलाय तर ते आवर्जून मला फोन करतायत आणि आम्ही तुमच्यासोबत आहे, तुम्हाला जी काय मदत लागेल ती मी करायला तयार आहे. कालच एकाचा फोन आला म्हणला काय बी असू द्या तुम्ही पेशंट चालू करा, मी 30,000 रुपयाचा किराणा तुम्हाला स्टार्टिंगला भरून देतो. तर हा त्याच्यामध्ये विश्वास आहे. आणि राहिला विषय लय लोकांनी सांगितलं आणि पैसा कमावलाय गाडीत डिझेल टाकायला पैसेसुद्धा मी लोकवर्गणीतून काल गोळा केले. तर मला माहिती मी काय केलंय, किती पैसे कमवून ठेवले, कशी परिस्थिती आहे, काय आहे. हा फक्त वाईट दिवस माझे या गोष्टीमुळे आले का मी जे केलं ते महाराजांचं नाव घेऊन कधी राजकारण केलं नाही आणि कोणाचा मोठा सपोर्ट घेऊन केलेला नाही. हे झालं म्हणून मला थोडासा त्रास झाला, पण काम इथून पुढेही चालू राहणार आहे. कोणला किती मला शिव्या द्यायच्या असतील आणि कोणाला मला चुकीचं समजायचं असेल ते समजू शकता. हा फक्त ज्या गोष्टी ज्या दाखवल्यात त्या सगळ्यात चुकीच्या प्रकारे दाखवलेल्या आहेत का ह्याचं नाव कसं खराब होऊ शकतं.
दाखवायला काहीच नव्हतं आणि मी जर चुकीचा असतो ना तर ओपनली एवढा कोणत्याच गोष्टींना जुन्नरमधी पुतळ्याचा विषय झाला, कत्तलखान्याचा विषय झाला, शिवजयंतीला विषय झाला, तर या गोष्टींना मी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला नसता. कारण का मला माहित होतं माझं चुकीचं काय काम नाही, त्याच्यामुळे मी घाबरत नव्हतो. पण हे त्यांच्याही लक्षात आलं का ह्याला पुढेही मात देऊ शकत नाही. जोपर्यंत ह्याच्या जवळचा मित्र फोडायचे प्रयत्न केले, पण मित्रही कधी मित्रांनी माझी साथ सोडली नाही. पण घरातलेच फक्त त्यांना कशाची अपेक्षा होती त्यांचं त्यांना माहिती, मी त्यांना नाव ठेवत नाही. पण तुम्ही जे केलं ते योग्य केलं. कारण का आपण म्हणतो महाराजांनी सांगितलेलं पुढच्या विरोधकांमध्ये शत्रू शोधण्यापेक्षा आपल्यामध्ये किती शत्रू आहेत हे पहिलं ओळखायला शिका. तर ते लवकर कळालं याचा मला आनंद झाला आणि याचा आनंद कायम राहील. आणि जे काय काम मला इथून पुढं करायचंय ते मी अजून जास्त ताकदीने करणार. जेवढं करता येईल तेवढं मी करणार. फक्त कोणालाही जास्त स्पष्टीकरण देत बसणार नाही का बाबा मी असं नाही केलं. माझ्याकडे पण भरपूर पुरावे, माझ्याकडं सुद्धा बोलण्यासाठी भरपूर काय. पण ते दाखवायला गेल्यावर सगळं खेळ होणार आणि ते व्हिडिओ होणार. मी इकडून व्हिडिओ खेळणार, ते तिकडून व्हिडिओ खेळणार. पण त्याच्याने गरीब लोकांना खायला नाही भेटणार. आज जे नुकसान झालंय ना, फक्त तुम्ही एक पाप केलेलं एवढं ध्यानात ठेवा का जी घरी 70 जी काय माणसं होती ना, जी पोट भरत होती रोज काहीतरी गोडधोड खात होती, त्यांचं पोट मारून आहे ना तुम्ही पाप केलेलं आहे आणि त्या पापाची शिक्षा तुम्हाला भेटणार आहे. आणि आज मी बाहेर आलो, ते माझं पुण्याचं काम आहे म्हणून मी बाहेर आलो. तर कोणी जे माझे जवळचे असतील ज्यांचं मन दुखावलं असं, मी कोणाचे बऱ्याच जणांचे फोन पण नाही उचलले. कारण का फोन एवढे चालू आहे, मला 2 दिवस झालं काम चालू करायचंय, त्याच्याकडे माझं लक्ष का फोन उचलून सगळ्यांबरोबर बोलत बसतो, त्याच्यामुळे मी फोन जास्त उचलले पण नाही. पण असं कुणी माझं मन दखल असं मला कोण बोललं नाही. जेवढे मला धीर देता येईल तेवढं दिलं. आणि हा ज्यावेळेस प्रकरण झालं त्यावेळेस नाही का जे विरोधक होते त्यांचे कार्यकर्ते याचा कडेलोट करा याचं हे करा, हे असंच असतं. चांगलं काम करणाऱ्यांचं कडेलोट झालाय. म्हणूनच अशी परिस्थिती आज समाजामध्ये, माणूस रस्त्यावर जरी गाडीवर पडला ना तर त्याला उचलायला लोक 10 वेळा विचार करतात, ही अशी परिस्थिती झालेली. पण मला माहिती आहे का मी चांगलं काम करतोय. आणि जरी कोणी भविष्यात, मी आता सुद्धा सांगतो, कोणी उभं राहू नाही राहू, जेवढं वैयक्तिक मला जेवढं करता येईल तेवढं मी या लोकांसाठी करणार आहे आणि ते मी कायम करत राहणार आहे. कोणाबद्दलही माझा राग नाही. तुम्ही फक्त तुमची पातळी दाखवा का तुम्ही किती खालच्या थराला जाऊ शकता हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि मी जास्त तुम्हाला उत्तर दिलं, मी तुम्हाला बोलू पण शकतो. आणि कुणी केलं काय केलं हे तालुक्याला पण माहिती. आता तालुक्यातलीच लोक बरेच चर्चा करत होते त्यावेळेस पण आणि यावेळेस पण. मी बाहेर आल्यावर सुद्धा लोकांनी जी चर्चा करायची ती केली, कोणी केलं काय केलं. पण एवढं खालच्या पातळीला जातीने असा विचार कधी केला नव्हता. आणि जरी गेले तर मग आता उत्तर द्यायचं नाही. कारण का तुम्ही मोठी माणसं आहे, तुमची पातळी मोठी आहे, मी एक सामान्य माणूस आहे. फक्त एकेका पैसा लय कामावला आहे, तो पैसा नाही कामावला. अजून पण सांगतो का किडने विकतोय, येव करतोय, त्याव करतोय. तर तसं जर काय असतं तर हे खोटे गुन्हे दाखल व्हायपेक्षा ते खरे गुन्हे दाखल झाले असते माझे. एवढंच फक्त सगळ्यांनी विचार करा. नुसतं याचा व्हिडिओ पाहिलाय आणि आपण शिव्या देत सुटलोय असं करू नका. जर मी खरंच गुन्हेगार असतो आणि जर माझ्याकडे लयच प्रॉपर्टी असती तर जप्त झाल्याच्या बातम्या आल्या असत्या. जसं चांगल्या चांगल्या राजकारण्याच्या येतात, एवढी प्रॉपर्टी जप्त, एवढी प्रॉपर्टी सील. आज माझ्याकडे जप्त करायलाच काय नाही, तर त्याच्यामुळं जप्त बी काय झालेलं नाही आणि काहीच झालेलं नाही. 75 लाख रुपये आलेत. एक तर म्हणला 1 कोटी रुपये आला एकाने पाठवले होते, एक म्हणला 75 लाख रुपये आत्ताच आलेले. तर सगळं पोलिसांनी त्यांच्या परीने योग्य तपास केला, त्यांनाही कळालं आणि त्यांनी त्यांच्या परीने. मला आनंद वाटतो का मी त्यांच्यासाठी कधीतरी काम केलेले आणि त्याच्यातून मला न्याय भेटला. तर फक्त एक आहे का खरे गुन्हे खोटे गुन्हे हे बघा. 5 गुन्ह्यांमध्ये आज 3.5 महिन्यात मला जामीन झाला. म्हणजे त्या गुन्ह्यांमध्ये किती तथ्य आहे काय. इकडं तर सगळी उलट सुलट चर्चा चालू होती. पण काय टेन्शन घेऊ नका, हे व्यवस्थित आहे. आणि मी बरा आहे, सगळेजण मला माहिती आहे. तुम्ही काळजी घ्या, तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. काम लवकरच चालू करतोय आणि जेवढं आत्ता माझ्याकडे पैसे आहेत तेवढं मी लोकांसाठी खर्च करतोय. जेवढं माझ्याकडे आत्ता जेवढे माझ्या खिशात पैसे आहे, आम्ही पुणे स्टेशनला थांबलो होतो, तिथं जेवढं काय मला देता येईल तेवढं मी दिलं. कारण का म्हणलं आत्ता असं आहे का यांना घेऊन जायचं आणि माझेच राहायचे मी नाही का लय दिवसातून सुटलोय. त्यांनी फार नाही का बाजारच उठवायला घेतलेला माझा.
आणि यांना उठला बी माझा बाजार, तर तसं काय झालेलं नाही. पैसे नसल्यामुळे जेवढं होतं तेवढं मी तिथं केलं आणि तिथून आता आम्ही परत कामाच्या नियोजनात निघालेलो आहे. आणि याच्यामध्ये आई वडील हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, माझे मित्र असतील आणि ज्यांना खंबीरपणे उभं राहायचं होतं ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले. मित्र परिवार असेल किती जण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, फार 500 रुपयापासून लोकांनी माझ्या जामिनासाठी पण मदत केलेली, तर त्यांचं काय मी ऋणी राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी.